जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरातील कपड्यांच्या दुकानात केलेल्या चोरीचा तपास करत असताना पोलिसांना एका मोठ्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे। मालेगाव येथील ज्वेलर्स दुकानातून मोठ्या प्रमाणावर चांदीच्या दागिन्यांसह वस्तू चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांना जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून तब्बल 6 किलो चांदीच्या वस्तूंसह दागिने हस्तगत करण्यात आले आहे। संशयित अल्पवयीन मुलांनी जळगाव शहरातील एका कपड्याच्या दुकानात चोरी करून काही कपडे व जीन्स पॅन्ट सोडून दिल्या होत्या। त्याचा तपास करत असताना संशयित आरोपींच्या घरातून मोठ्या प्रमाणावर चांदीच्या वस्तू तसेच दागिने मिळून आले होते। त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अल्पवयीन मुलांनी मालेगाव येथील ज्वेलर्स दुकानातून चोरी करून त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर चांदीच्या वस्तू व दागिने चोरी केल्याची माहिती समोर आली असून अल्पवयीन मुलांनी याबाबतची कबुलीही दिली आहे। या प्रकरणात काही संशयित फरार असून त्यांचा सुद्धा पोलीस शोध घेत आहे। दरम्यान एकाच दिवशी दोन मोठी कामगिरी करून संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी जळगाव शहर पोलिसांच्या पथकाला बक्षीस दिले आहे। 29 मे रोजी जळगाव शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये मैत्री कलेक्शन्स या दुकानामधून काही जीन्स पॅन्ट आणि रक्कम चोरीत गेलं होत्या, त्यानुसार FIR दाखल झालं होत्या। आधी या गुन्ह्याच्या तपासामध्ये एक अल्पवयीन मुलांना आम्ही अटक करण्यात आलो, अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं होत्या आणि त्या मुलांकडनं या आमच्या गुन्ह्यामध्ये गेलेलं जीन्स पॅन्ट रिकवर करण्यात आलेलं आहे। त्याच्यासोबत त्यांचं घर सर्च चेक केलं की आणखी काही वस्तू सापडलेलं आहे, त्या वस्तूमध्ये काही सिल्वरचं ऑर्नमेंट वगैरे सापडले होते। ही वस्तूचं नेमकं कुठून आणलं या विषयावर अधिक तपास केल्यानंतर मालेगावमध्ये किल्ला पोलीस हद्दीमध्ये तन्मय ज्वेलर्स या दुकानामधून त्यांनी चोरी करण्याचं कबुली दिलेलं आहे। तिथं सर्व मिळून 11 लाखाचं मुद्देमाल तिथं गेलं होतं आणि आमच्या गुन्ह्यामध्ये आत्ता सध्या आम्ही 6.5 किलोचं चांदीचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे या अल्पवयीन मुलांकडनं। मालेगावमध्ये किल्ला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। तन्मय ज्वेलर्स म्हणून या दुकानामधून त्यांनी चोरी केलेलं आहे। 2 जून या दिवशी रात्रीच्या वेळी त्यांनी घरफोडी करून या दुकानामधून एवढा सिल्वर चांदीचा वस्तू त्यांनी चोरी केलेला असे निष्पन्न झालेलं आहे। 2 मुलांना आता पोलिसांनी निष्पन्न केलं होतं आणि आणखी 2 मुलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे। त्यांच्यावरती यापूर्वीचं पण मालमत्ता विरोधात गुन्हा दाखल आहे। जळगाव शहरामध्ये 2 पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हा दाखल आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार। अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसुली रोड, जलगांव।